पाच चेंडू आणि या 32 धावा अतिरिक्त धावांचे या मैदानामध्ये पुनश्च एकदा कासने संघाला कमबॅक करून देऊ शकतात. पुढचा चेंडू गोलंदाज मात्र सज्ज होईल. यावेळेस नक्कीच यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्टा मात्र उद्ध्वस्त करून देणार चेंडू. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो वैभव. नक्कीच तू चल मी आया असं आपलं समीकरण पाहायला मिळालं कासने संघाकडनं. बॅक टू बॅक विकेट पडले गेले. जो प्रेशर पहिल्या षटकामध्ये दिला गेला होता तो प्रेशर मात्र रिलीज करू शकले नाही कासने संघाचे फलंदाज. आणि नक्कीच कुठेतरी थोडंसं डोक्यावरती प्रेशर घेऊन बॅक टू बॅक विकेट पडले गेले. आता मात्र एक डावखुरा आताचा फलंदाज पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे मित्रांनो. नवीन मुंबई प्रीमियर लीग चालू असताना तिथे मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज असताना तो मात्र 5 चेंडूमध्ये मॅच जिंकवली होती. नक्कीच 2 9 चेंडू हाताळले होते त्या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच फलंदाजांनी, मात्र फलंदाज बीट झाला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आणि आता मात्र समीकरण बदलले. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. फलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने हलक्या गतीने मिडॉनच्या रिचेने मात्र पुश केले. नक्कीच 1 धाव अंकित केली जाईल आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. चार चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज पुनश्च एकदा सोपान मात्र सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पुढचाच चेंडू होता. चेंडूला मात्र कन्वर्ट करून दिलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुनश्च एकदा आणखी एक विकेट पडली जाते. विकेट क्रमांक 4 शेवटचा चेंडू पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. सोपान धन्यवाद डीजे भोकरी आणि चिंचिवली. प्रथम भोकरी संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे आणि चिंचिवली संघ आपले सलामीचे फलंदाज लगेचच सज्ज करायचे आहेत, रेडी करायचे आहेत. भोकरी संघ कुठे असाल विनंती असेल तुम्हाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. ओके ओवर टू डीजे.
कुरुन संघाचे दोन प्रतिनिधी प्लीज एका मॅच साठी पंचाच्या भूमिकेसाठी तुम्हाला विनंती असेल सहकार्य करा थोडं कुरुन संघ कुरुन संघ तुमचे दोन अनुभवी खेळाडू प्लीज पंचांच्या भूमिकेसाठी प्लीज एका मॅच साठी सहकार्य करा हॅलो हॅलो तर गोळ्यात मॅच मध्ये भोकरी आणि चिंचिवली या दोघांमध्ये लढत होते पहिला चेंडू भोकरीच्या विरुद्धामध्ये या वेळेस मात्र चेंडूला प्रहार केला जातोय नक्कीच गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला एकदा अंकित केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय बघूयात दरम्यान फेकीपर्यंत सुरेखरित्या दोन धावा मात्र पळून काढल्या जातात आणि या दोन धावेच्या जोरावर सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जाईल ते चिंचिवली संघाकडनं नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता तो गोलंदाज या वेळेस नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता झेल मात्र दरम्यान सुटली गेली नक्कीच एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली ती तीन या आकड्यावरती चिंचिवली संघ तुम्हाला विनंती असेल तुमचे 12 प्रतिनिधी ओके पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो या वेळेस नक्कीच अक्रॉस दी हँड खेळलेला चेंडू नक्कीच एकदा अंकित केली जाते बघूयात चेंडू मात्र दरम्यान ट्रॅव्हल होईल चला सी मारेशे बाहेर चौकार मुंबई एव्हरीबॉडी नाउ वन हँड इन द एअर वन हँड इन द एअर एंड वी गो फ्रॉम लेफ्ट टू राइट वॉच दिस लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट धन्यवाद डीजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज होतोय या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादामध्ये थोडासा बॅटच्या रेडिएशन मध्ये चेंडू आला नाही दरम्यान बॅटची काढा घेऊन चेंडू मात्र लेग स्लिपच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर एक धाव मात्र अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्येचा जर विचार केला गेला तर प्रथम पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच जर विचार केला गेला तर लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या रेंजर मध्ये आपल्याला दोन खेळाडू तैनात दिसतात आणि त्याच्या जोरावर धावसंख्या फळकावर लागली ती 8 या आकड्यावर पुढचा चेंडू या वेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र गती चेंज झाली नक्कीच गती परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज निलेशच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावर निर्धाव चेंडूची सांगता झाली पूर्णपणे यशरक्षक चेंडूला मात्र कलेक्ट करतोय आणि नक्कीच चेंडूचा खेळ झालाय तो 5 पुढचा चेंडू ऑर्प्लेचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा
यावेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडूला भिरकावून दिलाय सर अली. यस इट इज अ मॅक्सिमम. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या या षटकाराच्या जोरावर जर विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव अंकित केली होती. त्यानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या रूपामध्ये तो लॉंगलेगच्या रिजनमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव अंकित केली. त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि शेवटचा चेंडू नक्कीच फलंदाजाने मात्र मनामध्ये एक रणनीती आखली गेली. कुठेतरी संघ बॅकफुटला जातो. एक मोठा फटका मारावा लागेल कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र संपत होतं. आणि नक्कीच मोठा फटका खेचून काढला तो सरळ लॉंगॉनच्या रिजनमधून डोक्यावरनं सलामी देत एक मोठा फटका खेचला गेला आणि त्याच्या जोरावर धावसंख्या मात्र फळकावर जाऊन जोडवली. ती नक्कीच दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला गेलाय. 14 ही धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरनं भोकरी संघाकडनं कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल, ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली जाईल आणि ती जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडला जातोय. तर बघूयात कोणता गोलंदाज प्रमोट केला जातोय तो टीम भोकरी याकडनं. यस प्रथमेश याला मात्र प्रमोट केलं जात आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश याला प्रमोट केलं गेलंय. ते विशाल आणि अजय अजित या दोघांच्या विरोधामध्ये नक्कीच ही जोडी मात्र तोडावी लागेल जर मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल. कारण की या जोडीवरती खूप सारं कारोमदार आहे. कारण की अनेकदा ही जयवीरूची जोडी म्हणून ओळखली जाते ते चिंचिवली संघाकडनं नक्कीच. आणि या जोडीवरती खूप सारं कारोमदार असेल आणि नक्कीच जर कमबॅक करायचा असेल तर आता मात्र भोकरी संघाला विकेट त्याचबरोबर निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. कारण की प्रत्येक विकेट आणि निर्धाव चेंडू हा नवीन येणाऱ्या फलंदाजांवरती आणि नक्कीच प्रेशर देत असतो. आणि त्या प्रेशरच्या विरोधामध्ये खेळताना नक्कीच कुठेतरी आपण अनेकदा बघितलं फलंदाज जेव्हा जेव्हा प्रेशरमध्ये येईल तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजाकडनं चूक होते आणि गोलंदाजाला पुढे वाटचाल करायला आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात ते समीकरण पुनश्च एकदा. भोकरी संघ आपल्याला दाखवतोय का 14 धावसंख्या एक चांगल्या स्टेबल स्थितीवरती आपल्याला पाहायला मिळतो. तो चिंचिवली संघ षटक क्रमांक दुसरं घेऊन प्रथमेश मात्र सज्ज होतोय. अजितच्या विरोधामध्ये पहिला चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला होता. नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र गती परिवर्तन झालं. सरळ चेंडू चेंडू सोपावेल तो शेतरक्षकाच्या माफ करा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची चुकी न करताना चेंडूला अचूकरित्या कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच एका चेंडूचा खेळ झाला. मात्र धावसंख्या मात्र स्थिरावली ती 14 या आकड्यावरती. जर या मैदानाचा विचार केला गेला तर नक्कीच फलंदाजांना परिपक्व असलेला हा मैदान नक्कीच इथे मात्र या येत्या काही दिवसांमध्ये फलंदाजांचा बोलबाला जास्त चाललाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द्या खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र वन बाउन्स कलेक्ट केला जातो. एक धावांकित केली जाईल. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. एका धावेवर मात्र थांबवलं गेलं फलंदाजीचा कारोमदार विशाल याने मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतलाय. जर विशालचा विचार केला गेला तर वैयक्तिक 8 धावेंवरती खेळतोय आणि नक्कीच एक शेवटच्या चेंडूवरती ज्याने मोठा फटका खेचून काढला होता तो नितीनच्या विरुद्ध निलेशच्या विरोधामध्ये तोच विशाल आता मात्र प्रथमेशच्या विरोधामध्ये स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. कशा प्रकारची आता मात्र प्रथमेश विशालच्या विरोधामध्ये आल्यावर गोलंदाजी करतोय ती बघूया. तू शेर तुम्ही सव्वा शेर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाईल. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता असेल कारण की जर विचार केला गेला तर जेव्हा जेव्हा चेंडू कलेक्ट केला जाईल तेव्हा तेव्हा मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. जर यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला तरच मात्र तुम्हाला धाव घ्यावी घेण्यासाठी परवानगी असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम लेंथ आणि लेंथ सुरेख हाताळली होती. पूर्णपणे फलंदाजाच्या बॅटच्या रेडिएशन मधून चेंडूला मात्र लांब ठेवला. उजव्या एष्टीवरती मात्र चेंडू हाताळला होता नक्कीच. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. म्हटलं होतं प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोल फलंदाजावरती एक वेगळाच प्रेशर देऊन जाईल. आणि ते का मात्र प्रथमेश आता मात्र भोकरीकडनं पूर्णपणे संकटमोचक भोकरी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की विचार केला गेला तर इथून मात्र कोणत्याही गोलंदाजाला जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची होती. जर विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या एक चांगली स्थिती होती. तिथून मात्र बॅकफुटला ढकलावं लागेल चिंचिवली संघाला.
वेस पुनच्छा एकदा बॅक टू बॅक तीन निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज प्रथमेश. धन्यवाद दीजिए. नवीन फलंदाज धुंडावली धुंडावडावली संघाचा एक प्रतिनिधी किंवा कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. ओके, नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो गोटेश. यस, चेंडूंचा खेळ झालाय तो. पाच धावसंख्या फळकावर जोडली गेली ती 15 या आकड्यावरती. नक्कीच अजून एक धाव फक्त खर्च केली गेली आपल्या वैयक्तिक षटकामध्ये. आणि यावेळेस मात्र पुनश्चा एकदा अप्रतिम चेंडू हाताळला गेला. सुरेख लाईन तालीले पकडली गेली पूर्णपणे फलंदाजांवरती. आता मात्र आपला हवी होताना गोलंदाज सज्ज झाला तो प्रथमेश. तर विचार केला गेला तर आपल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आणि विकेट घेतले ते एक. नक्कीच प्रतिम गोलंदाजी कमबॅक करून देतोय जी निलेशच्या षटकामध्ये 14 धावाच्या फलकावर लावल्या होत्या त्याचं मात्र पूर्णपणे प्रतिउत्तर करताना. उत्तराला प्रतिउत्तर कशा प्रकारे दिलं जातं हे प्रथमेशने मात्र मैदानामध्ये दाखवून दिलं. नक्कीच चिंचोलीच्या संघाच्या विरोधामध्ये तर विचार केला गेला तर प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी चिंचोली बुकरी संघ मात्र उतरला होता आणि आमंत्रित केलं होतं ते फलंदाजी करण्यासाठी चिंचोली संघाला. धावसंख्या फलकावर जोडली गेली ती 15 या आकड्यावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल आणि त्या गोलंदाजीवरती किती धावा जोडल्या जातील, कारण की शेवटच्या षटकामध्ये आपण अनेकदा बघितलेत फलंदाज प्रभावशाली होतो गोलंदाजावरती. मोठे फटके त्या षटकामध्ये आपण बघितलं जातं. म्हणूनच या षटकाला मात्र हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. कधी कधी या षटकामध्ये गोलंदाज सुद्धा कमबॅक करतोय. पण आता मात्र समीकरण वेगळं आहे. चिंचिवली संघाला मात्र या मैदानामध्ये काहीतरी करून दाखवायचं असेल, या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहायचं असेल तर नक्कीच या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. षटकार आणि चौकारांसोबत डील करावी लागेल. गोलंदाज सज्ज होतोय परेश. अजितच्या विरोधामध्ये परेश मात्र सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन ना शेवटच्या षटकाचा. यावेळेस मात्र चेंडूला मात्र भिरकावून दिला. यस, डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मधून चेंडू जाईल एव्हन रॉबीचा ब्रँडेड षटकार. यस, कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच म्हटलं होतं चेंडू पोचवायचंय. षटकार आणि चौकारांसोबत डील करावी लागेल आणि तेच मात्र अजित याने मात्र मनामध्ये रणनीती आखली केली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे प्रभावशाली होताना परेश याच्या गोलंदाजीवरती. गोलंदाज परेश पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खेचला होता तो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर नसलर सीमारेषेबाहेर षटकाराच्या जोरावर. आणि या 10-6 धावांच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोचली ती एकवीस या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होईल परेश. यावेळेस पुनश्च एकदा आपण टाकण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र उंची घेतली आणि सरळ फलंदाजाच्या कानावरनं इशारा देत फलंदाजाला की जागते रहोचा. आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढचा चेंडू पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होतोय परेश. कमबॅक करतोय का बुग्यात एक षटकार खाल्ल्यानंतर. नक्कीच कमबॅक केलाय गोलंदाजाने. पुढचा चेंडू पुनश्च एकदा सज्ज झालाय तिसरा चेंडू घेऊन. यावेळेस मात्र स्विच हिट केलाय चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. थडम्याच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा वांकेत केली जाते. नक्कीच आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल सरळ सीमारेषे बाहेर चौकारासाठी. चार धावांच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. नक्कीच तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 25 धावसंख्या मात्र फळकावर लागली आहे. नक्कीच अजूनही उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी आहे.
बघूयात काय करतायत. या तीन चेंडूमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा फडकावर लावल्या जातील तेवढंच नक्कीच जर विचार केला गेला तर चिंचिवली संघाच्या चांगल्या राहतील. कारण की कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये बॅकफूटला ढकललं होतं चिंचिवली संघाला, फक्त एकच धाव खर्च केली होती. नक्कीच सुरेख गोलंदाजी प्रथमेश गोरले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्याच पायावर पाठवून प्रणय परेश सज्ज होतं. यावेळेस थोडासा फंबलिंग झाला नक्कीच. चेंडू मात्र शरीराला धडकून निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. नक्कीच चेंडू क्रमांक 14 हाताळला गेला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 25 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू बाकी. हे 2 चेंडू म्हणजे नक्कीच 2 ऑपॉर्च्युनिटीज असतील ते चिंचिवली संघाला. कारण की या 2 चेंडूमध्ये नक्कीच जेवढ्या जास्त धावा करतील तेवढा मात्र. यावेळेस मात्र उलटा चेंडू होता. भरपूर असा फायदा घेताना मिड ऑफ च्या रिजनमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. विकेट क्रमांक 1 दुसरा आदरा बसताना. धन्यवाद. धोंडावडवली संघाचा कर्णधार कुठे असाल तर त्वरित कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे धोंडावडवली संघाचा कर्णधार. तर वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे चिंचिवलीसाठी. एक अपॉर्च्युनिटी घेऊन बघूयात काय करतोय फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र भिरकावून दिला. अक्रॉस दी बॅट खेळला. चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिलंय. एकदा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पूर्ण होते का बघायची फेकीपर्यंत. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्यात. खराब फेकी. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. सरळ तिसरी धाव सुद्धा प्रयत्न केली जाते. आणि 3 धावा पंच कळवायच्यात. किती धावा आहेत? 4 धावा पळून काढल्या जातात त्या चेंडूवरती. नक्कीच 4 धावांच्या जोरावर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. नक्कीच 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 18 चेंडू 30 धावा हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. येस व्हॉइस ऑफ दी पालघर निखिल वाकले सरांना. हॅलो. धन्यवाद मोनीश. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की क्रिकेटमध्ये गमतीदार किस्से देखील घडतात आणि ते प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सूचना येते. टीम धोंडावडवली संघ आपला कर्णधार किंवा तुमचा एखादा यस आलेत आदेश तर आपण कोऑर्डिनेट करा. मी तदनंतर एक तुल्यबळ फाईट आणि एक चांगला मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला. तुम्ही पाहतात एवन ट्रॉफी 2021चा हा थरार. साईगावकरांनी आणि साईदेवा प्रतिष्ठाननं आयोजित केलेली ही एवन ट्रॉफी कैलासवासी फुलावंती मैदानामध्ये तुम्ही हे चित्तथरारक दृश्य पाहू शकाल. एका बाजूला भोकरी आणि त्याच्या विपक्षामध्ये चिंचवली ही लढत चालू आहे. अगदी धावसंख्या पाहू शकाल तुम्ही. 30 धावांचं आव्हान आहे. 30 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. येस भोकरी संघाला विजयाकरता तब्बल 30 धावसंख्येची गरज आहे. कृपा करून मॅचला दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करा. त्याआधी जाऊयात आपण एका इन्स्पिरेशनल क्युटोज कडून की पराभवाच्या भीतीनं मैदानात लढणं मित्रांनो तुम्ही सोडू नका. कारण जर तुमची लढण्याची वृत्ती थांबली तर मग तुमची जिंकण्याची वृत्ती देखील थांबेल. कारण जो लढू शकत नाही तो जिंकू शकत नाही. त्यामुळे संघर्षाची प्रयत्नांची परिकाष्ठा तुम्हाला मैदानात करावी लागेल. डेफिनेटली गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला भोकरी आणि चिंचवली अशी लढत. या आधीचा सामना पाहिला आपण. चावे आणि त्याच्या विपक्षामध्ये खालिंग दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना आलेला दमदार षटकार. आणि येस डेफिनेटली एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला देखील आली. आपण पाहिलं ना जसं द्वापार युगात देव आणि दानवांचा संघर्ष झाला, समुद्र मंथन झाल्यानंतर मग 14 रत्न अमृत बाहेर आलं, तर तसंच आता आपण पाहतो ना की क्रिकेट रूपी या अमृताची जे प्राशन आहे ते आमचे प्रेक्षक राजा देखील करतोय. कारण प्रेक्षक राजा या क्रिकेटच्या खेळाकरता अगदी आपण पाहतो की भारतासारख्या देशामध्ये धर्म आहे. क्रिकेट म्हणजे आपला धर्म. आणि याच खेळानं आपल्याला ओळख दिली. याच खेळानं आपल्याला 7 समुद्रा पार पोहोचवलं. याच खेळानं एक वेगळी उंची प्रस्थापित करून दिली त्याच क्रिकेटच्या खेळाला. एक दर्जेदार क्रिकेटचं प्रदर्शन
मैदानाच्या आत मध्ये खेळाडूंना देखील विनंती असेल की लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर या सामन्याकरता आपण पाहणार आहोत यानंतरचा सामना गावदेवी 30+ वारेट आणि त्याच्या विपक्षामध्ये धोंडा उडवली. आदेश मांजरेकर अँड टीम अगदी सज्ज होत आहेत दोन हात करण्याकरता, परंतु आता 18 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 30. देर आर 30 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. भोगरी संघ अगदी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. चेंडू व्यवस्थापकांना विनंती असेल की आपण चेंडू पोचवा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांपर्यंत. आणि ज्यावेळी मॅच या मॅचची दृश्य आपल्या डोळ्यासमोर जोडली जातील डेफिनेटली एक चांगला सामना, चांगला मुकाबला, एक दर्जेदार क्रिकेटचं प्रदर्शन तुम्हाला मैदानातून पाहायला मिळेल. येस, यानंतर धोंडा वडवली आणि त्याच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 30+ वारेट. एक चांगला मुकाबला. आदरणीय भिवंडी युवा सेना गटप्रमुख योगेश दळवी यांच्याकडनं त्या दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. तर सामन्याला ज्यावेळी सुरुवात होईल ज्या काही टेक्निकल क्वेरीज आहेत त्या सॉल्व्ह करून घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. या महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत छत्रपती शिवाजी राजांना एक मानवंदना. अगदी याच मराठमोळ्या मातीला ज्यांनी दोन छत्रपती दिले त्या याच स्वराज्याच्या राजमाता जिजाबाई शहाजी राजे भोसले त्यांच्या स्मृतीस देखील पवित्र अभिवादन. आणि याच महाराष्ट्रात धैर्याची, यशोधैर्याची संघर्षमय गाथा ज्यांनी लिहिली, वयाची 32 वर्ष अगदी एखाद्या छाव्यासारखा झुंजत राहिला, त्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांना एक मानाची मानवंदना. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. येस, आपण पाहतो की या क्रिकेट आणि जीवनाचं साधर्म्य इतकं आहे ना मित्रांनो, की मग जीवनातले चढ उतार, जीवनातला तुमचा संघर्ष, जीवनातल्या तुमच्या कठीण प्रसंगांची ओळख या क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एखाद्या खेळाडूचा काळ कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवायचा असतो, त्यामुळे कोणत्याही खेळाडूला कमी समजण्याची चूक कधीच करू नका. त्यामुळेच प्रेमाची सावली नावाचा चित्रपट जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा तेव्हा त्या सुनील गावस्करांच्या छोट्याशा भूमिकेची आठवण होते आणि मग तेच गाणं आपल्या समोर येतं, तीच कविता आपल्या समोर येते. त्यात निश्चित रूपानं कवी म्हणतात ना की अफाट आयशा मैदानीशी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवीशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. येस, फलंदाजांची अमोल फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडवर, निलेश नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून. विशाल पाटील गोलंदाजी माकवर, फुल टॉस बॉल आणि सरळ चेंडू बॅटची एज घेऊन मागच्या रेंजमध्ये जाऊन पोहोचलाय, ज्यावर धावसंख्या मिळेल. लेग बायच्या स्वरूपात 4 धावा येतील आणि पहिल्या एका बोनस चौकाराची नियुक्ती निश्चित रूपाने भोकरी संघाच्या माध्यमातून होईल. जाऊयात एक संधी, आमचे डीजे जॉकी सज्ज झाले.
धन्यवाद डीजे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावर पहिल्या पहिला चेंडू एक्स्ट्रा हाताळला आणि त्यानंतर मात्र सुरुवात झाली हा बॉल पाहू शकाल तुम्ही फक्त पंच केला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर क्षेत्ररक्षक सरसावले फेकी देखील होईल तत्पूर्वी थोडीशी खर्रा फेक मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या कनेक्ट होईल ती 1 या अंकानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 6 या अंकावर निलेश पोहोचलेत स्ट्रायकर एंडवरनं आणि अमोल आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत भोगरी संघाच्या माध्यमातून त्यांच्याकडनं बऱ्याचशा आशा असतील शिलेदार आहेत दोन्हीही भोगरी संघाचे यस भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा थर्रार तुम्ही अनुभवतायत गोलंदाज तयार हा बॉल स्वतःच्या अंगावर चेंडूला घेऊन खेचण्याचा प्रयत्न केला परंतु कोऑर्डिनेशन नव्हतं फेक देखील पहा ताळमेळ अजिबात नाहीये खेळाडूंमध्ये आणि त्यामुळेच अतिरिक्त फेक आणि हा चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा स्वरूपात धावा मिळतील त्या तब्बल 5 धावा 5 रन्स वारेट संघाचा संघनायक आणि धोंडा वडवली संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचंय आदरणीय प्रफुल्लजी पाटील वारेट संघ आपण नाणेफेक करण्याकरता या गोलंदाज तयार हा बॉल बॅटवर नीटचा कनेक्ट होत नाहीये मिड विकेट मध्ये ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर हा चेंडू जाऊन पोहोचलाय ज्यावर धावसंख्या सहजतेनं कमवली गेली ती मात्र 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकाचा आलेख तुम्ही पाहू शकाल 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आतापर्यंत विशाल पाटीलनं त्याच्या षटकामधले 4 चेंडूंची हाताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे येस डेफिनेटली अगेन गोलंदाज तयार हा बॉल फुल टॉस सहजतेनं चेंडूला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर फक्त ढकललं अगदी क्षेत्ररक्षण आणि फेकी किती पुअर आहे ते पाहायला मिळतंय पुनश्च एकदा चुकी केली ते टीम चिंचवली ना 2+4 6 धावा मिळतील या चेंडूवर आणि याच 6 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 29 या अंकावर डीजे धन्यवाद क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा तुमची फेक आणि तुमचं क्षेत्ररक्षण या महत्त्वाच्या असणाऱ्या ताकद आहेत आणि तेच सामर्थ्य जेव्हा जेव्हा कमकुवत मैदानात पाहायला मिळेल तेव्हा तेव्हा मग मात्र निश्चित रूपानं जे घडणार आहे ते बिघडेल जे विजयी होणारे आहेत ते पराजित होतील आणि निश्चित रूपानं तुम्हाला बॅकफुटवर यावं लागेल गोलंदाज तयार हा बॉल सरळ पंच केला सिलिमिडॉन मधून क्षेत्ररक्षक पोहोचले डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फेक आपली जर आपण पाहिली तर मग एक ओळ जरूर आठवेल कही पे निगाहे कही पे निशाणा हा चेंडू धावसंख्या देऊन गेला तो 1 आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलकाचा आलेख तुम्ही पाहू शकाल 20 या धावसंख्येवर वारेट संघ आपण यजमान आहात आपण आपल्याच गाभामध्ये आहात तुम्हाला शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल आपण नाणेफेक करण्याकरता आमच्यापर्यंत पोहोचा कारण धोंडा वडवलीकर तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत येस पुरुषोत्तम या ठिकाणी उपस्थित झालेत येस आशुतोष देखील या मैदानात पोहोचलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आत नवीन गोलंदाज गोविंद आलेत गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम चिंचवली चिंचवली संघाचा एक प्रमुख शिलेदार प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या असणार आहे ती 10 नाममात्रता या मॅच मधली परंतु भोकरी संघ खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात धन्यवाद डीजे नाणेफेक होतीये डीजे धन्यवाद एका बाजूला 30+ वारेट आणि त्याच्या विपक्षामध्ये धोंडा वडवली पश्चिम नाणेफेक 2 संघांदरम्यान होईल आदेश मांजरेकर कॉल देतील या सामन्याची छापा येस इट्स हेड आदेश नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असणार आहे
क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारत आहेत. आज बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती देखील आहे, परंतु तरी देखील उमेश दळवी त्यानंतर तुम्ही स्वतः आणि चांगले खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतराल. तुम्ही देखील एक चांगले आयोजक आहात, या आयोजनाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायलाही तर मजा येणार, हे निश्चित आहे. येस आदेश, प्रथम नाणेफेक जिंकून तर क्षेत्ररक्षण घेतलंय. बंटी पाटील सर आमच्या समवेत जोडले गेले, 30+ चे हे खेळाडू आहेत. वारेट गाव म्हणजे या घरच्या मैदानात आज तुम्ही खेळणार आहात. काय गेम प्लॅनिंग असणार आहे त्या मैदानात खेळताना? हा सामना विजयश्री होण्याकरता तुमच्या गेम प्लॅनिंग किंवा तुमच्या स्ट्रॅटेजी या निमित्तानं काय असतील? आता बरेच वर्षापासून आमची लहान मुलं आमची गावामध्ये क्रिकेट गेम खेळते आणि चांगला प्रदर्शन करते, पण आज आमची पण इच्छा झाली का पुन्हा आमच्या घरच्या म्हणजे आमच्या ग्राउंडवर आम्हाला खेळायची इच्छा झाली, म्हणून आम्ही टीम टाकलेली आहे. म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू का चांगला प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू, आणि खूप आम्हाला प्रोत्साहन भेटतंय आमच्या लहान मुलांकडनं का आम्ही खेळू शकतोय. आम्ही पण एकदा प्रयत्न करणार नाही, एक धाव आरोग्यासाठी, म्हणजे आपलं 40+ ब्रीद वाक्य आहे ना की परत कम बॅक, परत टेनिस क्रिकेटमध्ये जुगलबंदी, परत एक चित्त धारक अवस्था, परत एकदा क्रिकेटमध्ये स्वतःचं नशीब आजमावणं. शुभेच्छा असतील तुम्हाला बंटीदादा पाटील आणि आदेश मांजरेकर. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम कॅप्टन. सरळ जाऊयात आपण मॅच कडे. जो सध्या रंगतदार सामना चालू आहे, एका बाजूला भोगरी आणि त्याच्या विपक्षामध्ये चिंचवली. गोलंदाज तयार, फुल टॉस बॉल, सहजतेनं चेंडूला उडवलंय परंतु चेंडू निघून जाईल लॉंग ऑनला. आणि काय घडतंय मैदानात, काय बिघडतंय हे मात्र सांगणं फार अवघड आहे, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 2 धावांची गरज आहे. अजून 28 धावा एकंदरीत. थोडासा प्रेक्षकांना निराश करणारा हा सामना, मी तर म्हणेन की खूप जास्त अतिरिक्त फेकी केल्या गेल्या टीम चिंचवलीच्या माध्यमातून. त्यानंतर झेल देखील सहजतेनं सोडल्या, खूप चांगला बॉल, चांगलं कम बॅक. धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये 28 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 6 चेंडू आणि शेवटच्या 2 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या 2 टीम भोकरी संघाला. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी हे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं ब्रीद वाक्य आहे, त्यामुळे प्रत्येक संघाला अगदी आपल्या वेशभूषेमध्येच उतरावं लागेल. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर जयेश पोचलेत. 3rd षटक, पहिलाच बॉल, व्हाईट बॉलची उद्घोषणा झाली आहे पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 आकड्यानं वाढेल, फक्त 1 धाव दूर आहे भोकरी संघ हा सामना विजयश्री होण्यापासून, शेवटच्या 1 धावेपासून दूर आहे टीम भोकरी. पुनश्च एकदा व्हाईट बॉल आणि सामना विजयश्री होतोय टीम भोकरी. ऑल द बेस्ट, खूप चांगला खेळ दाखवला चिंचवलीकर, अजून चांगले प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या फ्युचर क्रिकेटसाठी शुभेच्छा, धन्यवाद. या पुढील मॅच, एका बाजूला 30+ वारेट आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम आईगाव देवी धोंडावडवली. ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम. जाऊयात एक संधी डीजे जॉगीकडे, पुन्हा परतूयात त्या सामन्याकरता. कम ऑन. टीम चिंचवली संघाचे जे अजित आहेत त्यांना विनंती आहे की आपण VIP डायस मध्ये येऊन सन्मानाने स्थानापन व्हायचं आहे. अजित, हार्दिक स्वागत आहे तुमचं या प्रतियोगितेमध्ये. यानंतर एक चांगला मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आई गावदेवी धोंडावडवली आणि त्याच्या विपक्षामध्ये वारेट अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. बंटीदादा पाटील सरसेनापतीपद भूषवतील वारेट संघाचं, तर मग आदेश मांजरेकर सरसेनापतीपद भूषवेल ते मात्र टीम धोंडावडवली संघाचं. टीम धोंडावडवली संघ आपण आपले जे 11 खेळाडू आहेत ते घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. अजित वेलकम, सुस्वागतम.